आता या ठिकाणी कोरोनाच्या संदर्भात आढावा आम्ही हॉस्पिटलमध्ये घेतलेला आहे। आत्ता कोरोनाची परिस्थिती ही प्लॅट्यू झालेली आहे, ती हळूहळू कमी होते आहे। म्युकर मायकोसिसचे काही पेशंट्स आता या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि म्युकर मायकोसिसचं अर्ली स्क्रीनिंग कसं होऊ शकेल या संदर्भात या ठिकाणी आम्ही चर्चा केली आहे आणि तिसऱ्या वेवच्या संदर्भात देखील जी काही तयारी आहे ती तयारी झाली पाहिजे या संदर्भातली चर्चा देखील झाली आहे। विशेषतः PM केअर फंडातनं काही PSA प्लॅन्स देखील या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्याही संदर्भात लवकरात लवकर ही ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी अशा प्रकारची चर्चा ही या ठिकाणी झालेली आहे। आता कलेक्टर ऑफिसमध्ये देखील आमची बैठक आहे, त्यामध्ये प्रामुख्याने धान उत्पादक शेतकरी जो आहे याच्या संदर्भातली चर्चा करायची आहे, कारण त्याची कुठलीही धानाची खरेदी होत नाही आहे। मोठ्या प्रमाणात केंद्र आम्ही उघडू म्हणून सांगितलं, पण 1 क्विंटलची देखील खरेदी कुठे होत नाही आहे। मागच्याही काळातलं धान पडलेलं आहे आणि ते देखील त्या ठिकाणी त्याची खरेदी झाली नाही, कोणालाही बोनस मिळालेला नाही आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात धानाच्या खरेदीत घोटाळा झालेला आहे। त्यासोबत जे काही केंद्र सरकारने सॅम्पल्स घेतले 100% सॅम्पल्स हे फेल होऊन राहिलेले आहेत आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणातला हा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे आणि म्हणून त्याही संदर्भातली चर्चा आम्ही करणार आहोत आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत की धान खरेदी योग्य प्रकारे झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस जो आहे तो योग्य वेळी मिळाला पाहिजे याही संदर्भात आमची चर्चा होणार। बोनस नाही मिळाला आणि खरेदी झाली तर आपण काय करणार, काय भूमिका असेल आपली? आम्ही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोरोना असला तरी शेतकऱ्याच्या पाठीशी आम्हाला उभं राहावं लागेल, त्यामुळे कोरोनाचे सगळे नियम पाळून शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील। आज मैंने भंडारा और गोंदिया दोनों जगह के अस्पतालों का भी दौरा किया है और यहाँ पर चावल खरीदी ये भी एक बहुत महत्व का विषय है, उसी के बारे में मैं अभी कलेक्टर को भी मिलने जा रहा हूँ। मैंने भंडारा कलेक्टर से भी इस मामले में बात की है। विशेष रूप से अभी यहाँ पर कोरोना की जो परिस्थिति है उसमें कोरोना प्लेटू होता दिखाई पड़ रहा है और अब तीसरे वेव की तैयारी करना ये अधिक महत्वपूर्ण दिखाई पड़ता है और विशेष रूप से म्यूकर माइकोसिस के पेशेंट्स यहाँ पर है तो और पेशेंट्स न बढ़े इसलिए उनका अर्ली स्क्रीनिंग करना यह बहुत आवश्यक है और मैंने वो भी कलेक्टर और इनको जो सिविल सर्जन है उनको ये निवेदन किया है कि तुरंत उनके पास जो लिस्ट है वो सारे हॉस्पिटल से लिस्ट जमा करके जिनको ऑक्सीजन लगा है, जिनकी शुगर की हिस्ट्री है या जिन्होंने रेमडेसिविर लिया है या जिन्होंने स्टेरॉयड लिया है ऐसे पेशेंट्स को एक कॉल सेंटर खोलकर उनके साथ बातचीत की जाए, उनको सिम्टम्स बताया जाए और उनका स्क्रीनिंग किया जाए ताकि म्यूकर माइकोसिस के ज़्यादा पेशेंट इसके बाद न बढ़े। ये भी बात उनसे हुई है। अभी मैं कलेक्टर साहब से भी मिलने जा रहा हूँ, वहाँ पर हम लोग विशेष रूप से धान हमारे उत्पादक किसान जो है उनका विषय रखने वाले, न उनको बोनस मिल रहा है न उसकी खरीद हो रही है, केवल यहाँ पर धान की खरीद में बड़ा भ्रष्टाचार हो रहा है, तो ये सारी चीज़ें अभी हम उनके सामने रखने वाले हैं और भारतीय जनता पार्टी ने तय किया है कि जब तक धान उत्पादक किसान को न्याय नहीं मिलता तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा।